नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम मी आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण शनिवार रविवारी बऱ्याच भागात पाऊस पडला व त्याची पूर्वसूचना मी तुम्हाला देऊ शकलो नाही त्याचं सुद्धा महत्वाचं कारण आहे कारण मुलाला भेटण्यासाठी मी विदेशात असल्यामुळं मला वेळेवर हवामानाचा अंदाज न आल्यामुळं मी आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही परत एकदा आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो या आठवड्याचा हवामान हो अंदाज अंदाजामध्ये आपण जर पाहिलं नकाशात दाखवल्याप्रमाणे सोमवार आणि मंगळवार दिनांक एकवीस व बावीस ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि पश्चिम विदर्भ नकाशामध्ये दाखवल्याप्रमाणे या भागामध्ये दुपारनंतरच्या वादळी पावसाची शक्यता थोडी जास्त आहे या भागाच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर जसं पूर्व विदर्भ असेल किंवा इतर हा जो राहिलेला भाग आहे या भागामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो मात्र त्याचं प्रमाण आपण जर मागच्या आठवड्याच्या पावसाच्या तुलनेत पाहिलं तर फारच कमी राहील त्यातल्या त्यात, त्यात पाऊस जो आहे हा सर्कल जो आहे किंवा या डॉट या रेषेच्या मधल्या ज्या ठे भागात पाऊस आहे या भागात पावसाचं प्रमाण त्यातल्या त्यात सोमवार त्यात आणि मंगळवारी थोडंसं जास्त राहू शकतं इतर भागाच्या तुलनेत पण तसंही ओव्हरऑल जर आपण पूर्ण तुलनात्मक पाहिलं तर मागच्या आठवड्यापेक्षा पाऊस हा सोमवार मंगळवारी सुद्धा कमीच राहू शकतो त्यानंतर एक आनंदाची आणि चांगली गोष्ट अशी की राज्यात बुधवार दिनांक तेवीस पासून सगळीकडं स्थिर आणि कोरडं हवामान सुरू होईल व किमान तापमान सध्यापेक्षा दोन तीन अंशानं किमान तापमानामध्ये घट होईल त्यामुळे तेवीस तारखेपासून आपण रब्बीच्या पेरण्या करण्यासारखत नाही त्यानंतर तेवीस तारखेपासून जे हवामान कोरडं होतं तर जो पाऊस ज्या ठिकाणी चांगला पडलाय अशा ठिकाणी कापसाला कोरडो कापसाला खतं द्यायचं असेल तर बोनस कापूस तिथे आपल्याला होऊ शकतो कोरडो तुरीला सुद्धा आपण जर खतं द्यायचे असले तर वीसवीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ असे खतं आपण कोरडो तुरीला सुद्धा देऊ शकतो तर मंडई हा झाला हा या आठवड्याच्या हवामानाचा अंदाज कापसाबद्दल माहिती बऱ्याच भागात मागच्या आठवड्यात पाऊस पडला वेसनीला वेसनीला आलेला कापूस भिजला आहे त्याला झाडावरच तसेच सुकू द्या तेवीस नंतर पाऊस नसल्यानं दोन तीन दिवस सुकल्यानंतर तो कापूस वेचावा सध्या कापसाच्या दोन अवस्था दिसत आहेत ज्या ठिकाणी चांगले व्यवस्थापन व भरपूर खतं किंवा जीवाणू खतं दिली असल्या अशा ठिकाणी कापूस हिरवा आहे त्याला फवारणी करून त्याचे व्यवस्थापन करता येते फवारणीमध्ये जास्त तुर्तुडा असल्यास किंवा इतर सर्व किडींसाठी ओढाची एक्स्ट्रा तीस मिली हे कीटकनाशक घ्यावं दह्याच्या नियंत्रणासाठी सल्फर तीस ग्रॅम अधिक सुखोई तीस मिली हे घ्यावं अन्नद्रव्याच्या कमतरता दूर करण्यासाठी बीक बी दीडशे ग्रॅम व सोबत गरजेनुसार झेप किंवा भरावरी भरारी हे संजीवक फवारावे ज्या ठिकाणी कापूस पिवळा लाल झाला आहे पानावर डाग पडले दह्या मोठ्या प्रमाणात आला आहे अशा ठिकाणी ओलावा किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास खत द्यावी ते खत देणं शक्य नसल्यास खताची दोन ओळीत आळवणी करावी तेही शक्य नसल्यास जीवाणू खते एनपीके किंवा पीबुस डीएक्स किंवा केलिप डीएक्स याची आळवणी करावी मात्र अन्नद्रव्याचा वापराशिवाय असा कापूस सुधारणं शक्य दिसत नाही खते दिल्यास पुन्हा नवीन पानं फुलं येऊन बोनस कापूस होऊ शकतो कापसाची विक्री शक्यतो दोन टप्प्यात करावी तुरीबद्दल माहिती सोयाबीन काढलेल्या तुरीच्या शेतात खोडाच्या एकदम जवळ खोल मशागत करू नये त्यामुळं तुरीचे मुळं तुटून तुरीला झटका बसतो खोडाजवळ हलकी मशागत करावी बऱ्याच जागी पाऊस पडल्यानं तुरीला फायदा झाला मात्र काही जागी पाऊस पडला नसेल व तुरीला पाण्याची गरज असेल तर लगेच फुलाच्या सुरुवातीलाच सिंचन करावे भर फुलात तुरीला पाणी देणं टाळावे तुरीला खतं द्यायची असल्यास लवकर उपलब्ध होणारी खते जसे वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ अधिक बीग बी देऊ शकता तुरीचे उत्पादन वाढीसाठी तिच्या योग्य अवस्थेत योग्य तीन फवारे देणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्यामध्ये फुलाच्या सुरुवातीला आईनाशकामध्ये पांडासुपर तीस मिली किंवा इमान दहा ग्रॅम किंवा मस्केट तीस मिली द्यावं यासोबतच फुलांची संख्या वाढण्यासाठी संजीवक झेप पंधरा मिली व विद्राव्य खत बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम द्यावे यासोबत तुरीला मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी फुलाच्या सुरुवातीला झिंक डी वीस ग्रॅम यासोबत द्यावे या फवारणीमध्ये कुठलाही बदल करू नये यावर्षी जास्त पावसामुळे तसेच पोषक वातावरणामुळे बहुतांश तुरीच्या खोडावर फांदीमर रोगाचे डाग दिसत आहे ज्यामुळं काही झाडं पिवळी पडत आहेत आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात झाडं मरतील अशी आशंका वाटत आहे आता त्यावर इलाज करणं कठीण आहे त्यासाठी यापूर्वीच ट्रायकोबुस डीएक्स आपण वापरायला वापरणं गरजेचं होतं पण अजूनही ओलावा असल्यास एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस डीएक्स व अर्धा किलो म्हणजे आळवणी करावी या झाडांच्या खोडावर आणि फांद्यांवर किंवा रिडोमिल गोल्ड तीस ग्रॅमचा फवारा खोडावर किंवा फांद्यावर द्यावा तुरीच्या तासात ग्लायफोसेट वापरायचे असल्यास खोडावर किंवा फांद्यांवर बिलकुल पडू देऊ नये पडल्यास त्या जागेच्या फांद्या मरतात हरभऱ्याबद्दल माहिती हरभऱ्याचे शेत तयार करताना जास्त वाढलेले तण किंवा गवताचे नियंत्रण करण्यासाठी ओंडो किंवा ग्रामोक झोन शंभर मिली हे गवतावर फवारावे गवत हे लगेच चोवीस तासात जळून जाते चांगली वापसा झाल्याशिवाय हरभरा पेरणी करू नये तेवीस तारखेनंतर कधीही हरभरा पेरणी करू शकतो या अगोदर कोणी हरभरा पेरणी केली असल्यास पावसामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मर लागू शकते त्यासाठी ओली जमीन असल्यास ट्रायकोबुस डी एक्स पन्नास ग्रॅम अधिक सोडोबुस डीएक्स पन्नास ग्रॅम याचा त्या जमिनीवर दाट फवारा करावा हरभऱ्याची मर टाळण्यासाठी शेत तयार करताना सुद्धा किलो शेणखत रेती किंवा रासायनिक खतामध्ये मिसळून एकरी अर्धा किलो ट्रायकोबुसचा फवारा शेतामध्ये फेकून द्यावा बुस्टर हरभरा बुस्टर जाकी बुस्टर विजय बुस्टर दिग्विजय बाजारात उपलब्ध आहे बियाण्याचा पाहिजे तेवढा पुरवठा नसल्यामुळे लवकरात लवकर बुस्टर हरभऱ्याची खरेदी करावी हरभऱ्याला रासायनिक खत देताना पेरतांनी भारी जमिनीत वाहन जास्त होत असल्यास फक्त सिंगल सुपर फॉस्फेट मध्यम वाहन होत असल्यास डी एपी बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा व वा कमी वाहन होणाऱ्या शेतामध्ये वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ या खतांचा वापर करावा सोबत जीवाणू खत सुद्धा आपण त्याला देऊ शकतो हरभऱ्याला बीज प्रक्रियेमध्ये रासायनिक बीज प्रक्रियेसाठी आपण जोरमेट तीन मिली अधिक रिहांश चार ते पाच मिली ही बीज प्रक्रिया करू शकता त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया यामध्ये ट्रायकोबूस डी एक्स पाच ग्रॅम अधिक एनपीकेबूस बूस्ट एक्स पाच ग्रॅम याची मात्र जैविक बीज प्रक्रिया अवश्य करावी किमान जैविक बीज प्रक्रिया केल्याशिवाय कुठलाही हरभरा पेरू नये बुस्टर हरभरा बियाणं घेतल्यास बुस्टरच्या बॅगमध्ये ट्रायकोबुस डी एक्सचं पाकिट आपल्याला दिलं आहे पेरणी पद्धतीमध्ये हरभरा शक्यतो बीबीएफ सरीवरंबा किंवा जोडोळ पद्धतीनं पेरणी केल्यास उत्पादनामध्ये निश्चित वाढ होते एकरी बियाणं हरभऱ्याच्या बियाच्या जातीच्या आकारानुसार विजय सारख्या बारीक दाण्याच्या एकरी वीस किलोपेक्षा जास्त बियाणं वापरू नये सारख्या मध्यम आकाराच्या दाण्याचं बियाणं एकरी पंचवीस किलोपेक्षा जास्त वापरू नये आणि दाना किंवा काबुली हरभरा असल्यास तीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत एकरी बियाणं वापरावं ज्या हर हरभऱ्यामध्ये एकरी बियाणं वापरण्याला अत्यंत महत्व वा आहे गव्हाबद्दल माहिती सध्या पाहिजे तेवढी थंडी सुरू झाली नसल्यानं गव्हाची पेरणी तुर्तास टाळावी थोडी थंडीमध्ये वाहड झाल्यानंतरच गव्हाची पेरणीचा निर्णय घ्यावा कमी थंडीत थंडी गहू पेरल्यास लवकर नेसून उत्पादनामध्ये मोठी घट होते त्यामुळं चांगली थंडी पडल्यानंतरच गव्हाच्या पेरणीचा निर्णय घ्यावा गव्हाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका प्रति किलो बियाण्याला पाच मिली रिहांश ज्यामुळं खोड किड सुरुवातीला येणारे खोड किडीचं नियंत्रण फार उत्कृष्ट प्रकारे होते प्रति किलोला यासोबतच तीन मिली लिहोसिन ज्यामुळं गव्हाची वाढ नियंत्रित राहते गहू झोपत नाही हवा आली तरी गहू पडत नाही त्यासाठी लिओसिन तीन मिली आणि पाच ग्रॅम एन पी के बुस्ट डीएक्स ज्यामुळं दिलेल्या खतांचा किंवा जमिनीतील खतांचा वापर आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं प्रति किलो रिहांश पाच मिली लिओसिन तीन मिली आणि एन पी के बुस्ट पाच ग्रॅम दहा मिली पाण्यात घेऊन एक किलो बियाण्याला या प्रमाणात लावावं त्यामुळं बीज प्रक्रिया केल्यामुळं मोठा फायदा होतो गव्हाच्या दोन प्रकारचं बियाणं असतं कंपनीचे संशोधित बियाणं हे एकरी तीस किलो पेरावं ज्यामध्ये अजित एकशे दोन असेल किंवा नाथचा मोहन वंडर असेल श्रीराम तीनशे तीन प्रथम सत्तर सत्तर किंवा अंकुर केदार या कंपनीच्या संशोधित जाती आहेत त्यानंतर विद्यापीठाच्या सुधारित जाती जसं लोकवन एकवीस एकोणनव्वद चोवीस शहाण्णव यापैकी चारशे शहाण्णव या, या जातीचं एकरी चाळीस किलो बियाणं आपण वापरू शकतो गव्हाला खतं देताना आपली क्षमता असल्यास एकरी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस पेरणीसोबत द्यावे किंवा कमी खर्च करायचा असल्यास एक बॅग सुद्धा आपण देऊ शकतो आणि त्यानंतर पंचवीस आणि पन्नास दिवसाला आपण युरियाची मात्रा द्यावी या पद्धतीनं गव्हाला खताचं व्यवस्थापन करावं